राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला असून आज सकाळपासूनच राज्यात विविध ठिकाणी सरकार विरोधी आंदोलन सुरू आहेत त्यात पुणे पंढरपूर नाशिक औरंगाबाद नागपूरमध्ये भाजपकडून निदर्शनं सुरू आहेत या पार्श्वभूमीवर आज आपण बघणार आहोत भाजपची मंदिरं उघडा आंदोलन आणि आंदोलनाच्या ठिकाणची करोनाची परिस्थिती नमस्कार मी स्नेहल आणि तुम्ही पाहताय बोलबुडू तर भाजपला त्यांच्या आंदोलनासाठी साथ लावली आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची रविवारी मंदिर बचाव कृती समितीनं अण्णांना आंदोलनासाठी पाठिंबा मागितला त्यावेळी यांना म्हटले भरकटच चाललेल्या समाजाला फक्त मंदिरच तारू शकतात यावर माझा विश्वास आहे मी आज जे काही आहे ते केवळ मंदिरांमधून मिळालेल्या संस्कारांमुळेच आहे संतांचे विचार देणारी मंदिरं का बंद केली सरकारला संतांचे विचार काही समजले नाहीत त्यामुळं सरकारनं आपलं धोरण बदलून लवकर मंदिर उघडावीत यावेळी मंदिर बचाव कृती समितीला मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करा तरीही दहा दिवसात जर मंदिर उघडण्याचा निर्णय सरकारनं घेतला नाही तर जेल भरो आंदोलन करा मी तुमच्या बरोबर राहीन अशी ग्वाही दिली आहे पण अण्णा वाढत्या करोनावर मात्र काहीच बोलले नाही मग ठरल्याप्रमाणे आज सकाळपासून भाजपची आंदोलन सुरू झाली पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात कसबा गणेश मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन सुरू झालं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले राज्यात दारू विक्रीला मुभा मग देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडूनच फक्त करोनाचा प्रसार होतो का राज्य सरकारनं लादलेल्या नियमांचा भंग केला म्हणून आवश्यक त्या कारवाईला सामोरं जाण्यास आम्ही तयार आहोत पण हिंदूंच्या पुणेकर हैराण आहेत कारण सक्रिय रुग्णांच्या बाबतीत पुणे राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे पुण्यात सध्या करोनाचे तेरा हजार सातशे पंधरा सक्रिय रुग्ण आहेत रविवारी पाचशे एकोणऐंशी नव्या रुग्णांची नोंद झाली सक्रिय रुग्णांच्या बाबतीत पुणे ठाणे अहमदनगर सातारा आणि सांगली हे जिल्हे टॉप मध्ये आहेत देखील भाजपकडून जोरदार आंदोलन सुरू असून कार्यकर्त्यांनी नामदेव भिंत ओलांडून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला यात भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं कोरोनाचं म्हणाल तर पंढरपूर शहरात रविवारी सर्वाधिक एकशे पस्तीस रुग्ण आढळले आहेत त्यामुळे पंढरपुरातील रुग्णसंख्या कमी होत नसल्याची स्थिती आहे पंढरपूर तालुक्यातील करोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी करोना बाधितांची संख्या जास्त असणाऱ्या एकवीस गावात चौदा दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे नाशिकमध्ये भाजप तीर्थक्षेत्र प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी नदीकाठी रामकुंड येथे संत महंतांच्या उपस्थितीत शंखध्वनी आणि घंटानाद करून आंदोलन करण्यात आलं राज्य सरकार हे कंसा प्रमाण असून धर्माला दडपण्याचा प्रयत्न करीत आहे आता मंदिर उघडलं नाही तर राज्यभर तांडव होईल असा इशारा भोसले यांनी दिला नाशिकची करोना संख्या पाहता नाशिक मधील रुग्णसंख्या खूपच रोडावली आहे रुग्णवाढीच्या चढत्या आलेखाला शहरात दररोज हूनही कमी रुग्ण बाधित आढळत असल्यानं नाशिकची करोना मुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे नागपूर आणि औरंगाबाद मध्येही भाजपकडून जोरदार आंदोलन सुरू असून मंदिरं खुली करण्याच्या मागणीवर कार्यकर्ते ठाम आहेत ठिकठिकाणी थीक ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी आणि आंदोलन तीव्र आहेत आता या आंदोलनावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत टीका करताना म्हणतात शंकासूर भाजप आंदोलनातून सरळ सरळ कोरोना निर्बंधांचं उल्लंघन करत आहेत चंद्रकांत पाटील स्वतः मास्क घालत नाहीत मोदी सरकारच्या निर्देशांनाही किंमत देत नाही कोरोनाची दुसरी लाट वाढवण्याचं काम भाजपनं सुरू केलंय आता तिसरी लाट लवकर यावी यासाठी यांचा प्रयत्न सुरू आहे रुग्ण वाढले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी टीका करतात दुसरीकडं भाजप नेते रुग्ण वाढतील हा प्रयत्न करतात पोलिसांनी कठोर कारवाई करावी बघ्याची भूमिका घेऊ नये आता देशात तिसरी लाट येणार असल्याचं सा म्हटलं जात आहे राज्यात बऱ्याच ठिकाणी लहान मुलांमधला कोरोनाचा संसर्गही वाढलाय अशात भाजपनं केलेलं हे आंदोलन तुम्हाला योग्य वाटतंय का याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच ताज्या अपडेटसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका